आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी गौरी काय झालं? कुठे गेले? हॉस्पिटलला. कुठल्या हॉस्पिटल मध्ये सांगा ना लवकर. हॉस्पिटल ते त्याचं नाव चंदू काका नीट आठव बर. हा आठवू दे ना. ग्रॅटी ग्रॅटी नाही नाही आठवत नाही. ते आल्यावर बघू आपण. मला शोधायलाच हवं. गौरी गौरी ओटी रेडी करा. इमर्जन्सी आहे. खूप ब्लड लॉस झालाय. दादा ते हॉस्पिटलला ना काहीतरी काहीतरी ग्रॅटी काहीतरी हॉस्पिटल आहे ना. असं असं कुठलंही हॉस्पिटल नाही इथं. दादा प्लीज आठवा ना प्लीज. हा इथं जवळच एक हॉस्पिटल आहे पण नाव काहीतरी वेगळं आहे त्याचं. कुठे शोधू मी ते हॉस्पिटल? रुद्र सर ओ दादा हॉस्पिटल आहे का इथे? त्यांनी इकडेच कुठेतरी सांगितलं होतं आठवण. काका इथे हॉस्पिटल आहे का कुठे जवळ? दादा हॉस्पिटल आहे इथे. इकडून सरळ जायचं का? नक्की आहे ना. रुद्र सरांना सुखरूप ठेव. त्यांना प्लीज काही होऊ देऊ नकोस. बाकी काही नकोय मला. तुम्हाला बाहेरच थांबावं लागेल प्लीज. काय करतेस रे ते? दिसत नाहीये का? मी हे काढतीये ते. का म्हणजे काय? अगं माझ्या मुलाची आणि वीराची इतकी वाईट बातमी येणार. ती प्रेस समोर सांगायला मलाच जावं लागेल ना. ते बरं दिसणार नाही म्हणून काढलं. अगो कशी आईस रे होती तू? तुझ्यापेक्षा बेटरच आहे मी. निदान मी माझ्या मुलाच्या जीवावर जगणार नाही. या सगळ्या साम्राज्याची मालक आहे मी. आणि का ग मी का वाईट वाटून घेऊ? त्यांनी कधी आई मानलं मला? राहिलं माझ्याजवळ? रेवती तू सोडून गेली होतीस त्याला हो ना? त्यावेळेस मला काही वाटलं नाही. मग आता काय वाटेल? हॅलो झालं का काम? हा ते काम झालंय. म्हणजे ऍक्सिडेंट झाला पण कोण
काही गडबड केली आहेस का तू? त्याला उडवणारच होतो पण त्याने टर्न मारला आणि गाडी ट्रकला आपटलीच नाही. काय मग ऍक्सिडेंट कसला झाला? ते आपटले हो पण ट्रकवर नाही वर्कशॉपवर. त्या म्हाताऱ्याला फुलटू लागलंय दिसतंय. जगला एक निकुनाच ठाऊक. पण हा त्या मेन शेटला काय पण नाही झालं. काय मग काय उपयोग तुझा मूर्ख बावट? मॅडम आपले पैसे. कसले पैसे? काम केलं नाही वरतून पैसे पाहिजे तुला. ठेव फोन. युजलेस. म्हणजे हा पण प्लॅन फसला? माझं डोकं फिरवू नको तू नाहीतर तुझाच गेम करेन मी. मग प्लॅन फसला का प्लॅन फसला का असं विचारणार कुणी राहणार नाही मला. आणि माझं काम झालं नसलं ना तरी पैठणकरांचं नुकसान झालंय. त्यांचं नुकसान हाच माझा फायदा आहे. कळलं? मला आता असं वाटतंय की हे सगळं करायची काही गरज नाहीये. अरे त्या दोघांचा संसार आता कुठे आनंदाने सुरू होतोय? राजन पैठणकर. पुत्र बरा आहेस ना तू? डॉक्टर राजन काकांना काय झालंय? त्यांना मार बसलाय. आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे. थोडासा ब्लड लॉस झालाय पण आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. काय झालं बाबा? रुद्र कुठे गेला होता तुम्ही? काय काम होतं? कसं झालं ऍक्सिडेंट? साहेबांना काय विचारताय? ही सगळी माझीच चूक आहे. मी जबाबदार आहे या घटनेला. मी माझं काम केलं असतं ना तर माझ्यामुळे साहेब साहेबांसोबत गेलो असतो ना तर काही घडलंच नसतो असं काही. सगळी माझी चूक आहे. सगळी माझी चूक आहे. सगळी माझी चूक आहे. मी काय गेलो साहेबांसोबत? अहो माझी गौरी मला बोलली की थांबा थांबा आणि म्हणून थांबलो मी. ऐकलं ना मी गौरीच. मी साहेबांसोबत जायला हवं होतो. मीच गुन्हेगार आहे. मालकीनबाई मला माफ करा. मीच गुन्हेगार आहे साहेबांचं. मी कधीच माफ नाही करू शकत स्वतःला. नंदाई मला माफ करो. नंदाई मी गुन्हेगार आहे या सगळ्यांचा. मी
कधीच माफ नाही करू शकणार स्वतःला. मला शिक्षा द्या, मला शिक्षा द्या मालकीनबाई. तुम्ही मीच गुन्हेगार आहे, मीच जबाबदार आहे सगळे. नंदनबाई मला माफ झाली तुझी नाटक. रुद्र तुम्ही सगळे बाहेर जा. नंदाई मला यांच्याजवळ बसू द्या. रुद्र पैठणकर कोणी पेशंट आहे का? ऍक्सिडेंट झाला ना त्यांचा. ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंटच्या काय बॉडी झाल्या मॅडम? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवा रुद्र सरांना काही होऊ देऊ नकोस. काही नाही झालंय त्यांना. रुद्र सरांना काही नाही होऊ शकत. पैठणकर, रुद्र पैठणकर अहो ते पेशंट आहेत ना. कधीच खपवून घेणार नाही. बरे आहेत का भाऊजी आता? इथे येताना इतका माझा जीव घाबरा होत होता ना, जे सुचतच नव्हतं. अगदी पूर्वीच्या घटना आठवल्या ग. पूर्वी घडून गेलं ते सगळं नजरेसमोर आलं. फक्त जागा बदलल्या असंच वाटत. नाही म्हणजे राजन भाऊजींनी वीरेनला सांगितलं होतं ना जा म्हणून. राजन भाऊजींना बोलले म्हणजे प्रयत्न केला ना तरी विसरताच येत नाहीये ग. इतकं अपराधासारखं वाटतंय मला. मी का राजन भाऊजींना बोलले रुद्र बरोबर जा म्हणून? माझ्यामुळे राजन भाऊजींची अवस्था. कशासाठी गेले होते ते दोघे?
अगं मीच बोलले राजन भाऊजींना, रुद्रला समजावून सांगायला गेले होते ते. तुला माहितीये ना रुद्र कसा वागतोय हल्ली, माझं तर काहीच ऐकत नाही, सतत अंगावर धावून येतो, चिडतो. निदान भाऊजींचं ऐकेल म्हणून मी भाऊजींना बोलले की त्याला समजावून सांगा. मला ना तू चिडून निघालेला दिसला ग. म्हटलं या रागाच्या भरात कुठे गाडी चालवतोय, काय कुठे जातोय काहीच कळेना, म्हणून मी राजन भाऊजींना बोलले. कसलं भान हरपून गाडी चालवत होता देव जाणे. मला वाटतं ते कल्पेशची माहिती काढायलाच गेला असणार, नाहीतर शहराबाहेर जाणाऱ्या रोडवर रुद्रचं काय काम. नंदिनी, रुद्रच्या चुकीमुळे आज प्लीज नंदिनी रुद्रवर रागवू नकोस ना. नाही दुःख असेल नाही कळत त्याला काही. तुला काही शिक्षा द्यायची असेल ना तू मला दे. प्लीज रुद्रला काही बोलू नको. तुला कोणी विचारलंय कशाला मध्ये लुटबुट करतोय? आणि ही खोटी खाळीची दाखवायची गरज नाही आहे. साहेब तुम्ही शांत व्हाओ. अहो तुम्हाला आवडलं नसेल तर ठीक आहे, पण असा त्रास करून घेऊ नको. स्वतःच्या आईची तरी काळजी करा ना, किती त्रास होतोय त्यांना. सांगितलं ना एकदा गप्प बस. काय करायचं या मुलाचं, काय इतकी लुडबुड करतोय त्यांच्या संसारात. तुला कळत नाही एकदा सांगितलेलं. रुद्र काय झालंय इतकं? मिसेस पैठणकर तुम्ही मध्ये पडू नका. आणि तू? अहो मॅडम उगच माझ्यामुळे तुमच्यात पुन्हा वाद नको. अहो मी फक्त एवढंच म्हणत होतो की आज रात्री गेटवर ड्युटी करण्यापेक्षा इथे राजन सरांजवळ बसेल. हो ना गौरी? हे त्यांच्या जवळ जायचं नाही. रुद्र तुला कळत नाही एकदा सांगितलं ना. सोड सोड. अगं काय चालतो माणूस, हे काय करतेस तू? नंदा ये तू इकडे. काय चालवलेस तू? का त्या माणसाच्या मागे लागलास? अगं नंदाई पण तो माणूस गौरीची ना. उपास चालला होता रुद्र. थांबव आता हे सगळं. एकदा समोर कळत नाही तुला, मी समजावला ना तुला, मग ऐकत का नाहीस तू? प्रत्येक वेळी तुला स्वतःच म्हणणं का खरं करायचं असत? तू यांची काय अवस्था केलीस कळत आहे ना तुला? तुझ्या बाई यांच्या जीवावर बेतलंय आणि तरी सुद्धा तुला तुझा हट्ट महत्वाचा आहे हे समजावत होते ना तुला? तू ऐकलं नसशीलच, पाहिलंस काय अवस्था करून टाकलीस तू त्यांची. बस तू आत्ताच्या आत्ता घरी जा, यांच्या जवळ फिरकायचं सुद्धा नाहीस तू. बस झालं, खूप ऐकून घेतलं तुझ. आता मी सांगेन ना तेच करायचं.
कल्पेश गौरीचा नवरा आहे आणि हेच सत्य. तू त्यांच्या मध्ये यायचं नाहीस. त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची नाहीस. माझी शपथ आहे तुला. प्लीज थांब ना. असं का वागतोयस? काय झालंय? काय झालं एकदा बोलशील का माझ्याशी? प्लीज थांब ना यार.